जिल्हाप्रमुख भाईजान यांना 2 महिने कारावासाची शिक्षा. धनादेश अनादर प्रकरणी जळगाव जामोद न्यायालयाने सुनावली शिक्षा. धनादेश अनादर प्रकरणी जळगाव जामोद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी शहर प्रमुख तथा विद्यमान अल्पसंख्याक आघाडीचे बुलढाणा जिल्हा प्रमुख शेख मुस्ताक उर्फ भाईजान यांना 8 मे रोजी जळगाव न्यायालयाने 2 महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या संदर्भात प्राप्त माहितीनुसार आसलगाव येथील पेट्रोल पंप मालक संतोष राजाराम दांडगे यांच्याकडून आरोपी शेख मुस्ताक शेख असा उर्फ भाईजान याने 2016 मध्ये 10 लाख रुपये उसनवार घेतले होते. या रकमेची परतफेड करण्याकरिता आरोपीने संतोष दांडगे यांना 2 लाख रुपयांचे 5 धनादेश दिले होते, परंतु आरोपीच्या खात्यामध्ये आवश्यक ती रक्कम नसल्याने सदर धनादेश अनादरित झाले होते. त्यामुळे संतोष दांडगे यांनी विधी सल्लागार ऍडव्होकेट अनंता मानकर यांच्यामार्फत जळगाव जामोद न्यायालयात कलम 138 अन्वये प्रकरण दाखल केले होते. या प्रकरणी न्यायालयाने दोन्ही बाजूंचे साक्षी पुरावे तपासून आरोपी भाईजान यास 2 महिने कारावासाची शिक्षा ठोठावलीय. तसेच आरोपीने नुकसान भरपाई म्हणून संतोष दांडगे यांना 10 लाख रुपये 6% व्याजासह 2 महिन्याच्या आत परत देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. तर नुकसान भरपाईची रक्कम न भरल्यास पुन्हा 2 महिने कारावासाच्या शिक्षेचे आदेश सुद्धा जळगाव जामोद न्यायालयाचे न्यायाधीश CM खारकर यांनी दिले आहेत. आमचे पक्षकार श्री संतोष राजाराम दांडगे हे 2016 साली शिवसेना तालुका प्रमुख असताना त्यांच्याच पक्षातील शेख मुस्ताक भाईजान यांनी आमच्या पक्षकारांना 10 लाख रुपये उसने मागितले. आमच्या पक्षकारांनी चांगले संबंध लक्षात घेऊन त्यांना 10 लाख रुपये दिले. ते परतफेडी करता आरोपी शेख मुस्ताक यांनी आम्हाला आमच्या पक्षाला 10 लाख रुपयांना चेक दिले, वेगवेगळे 5 चेक दिले, जे अनादरित झाले. त्यामुळे आम्ही विद्यमान न्यायालयात प्रकरण दाखल केले. विद्यमान न्यायालयात प्रकरण दाखल केल्यानंतर त्यामध्ये प्रकरण चालले, दोन्हीकडचा पुरावा चालला. दोन्हीकडचे पुरावे व युक्तिवाद ऐकून विद्यमान न्यायालयाने आरोपी शेख मुस्ताक भाईजान यांना दोषी गृहीत धरले व आरोपीला 2 महिने कारावासाची शिक्षा ठोठावून आरोपीला 10 लाख रुपये व त्यावर 6% व्याजाने 2 महिन्याच्या रक्कम आमचे पक्षकार संतोष दांडगे यांना देण्याचे विद्यमान न्यायालयाने आदेश दिला. विद्यमान न्यायालयात युक्तिवाद करताना आम्ही सुद्धा बऱ्याच गोष्टी मांडल्या की सदरचा आरोपी शेख मुस्ताक भाईजान हा परिसरात अशाच प्रकारचे गुन्हे करीत आहे. हा लोकांकडून पैसे उसने घेऊन त्यांना चेक देतो व चेक दिल्यानंतर तो अनादरित होतो व त्यानंतर अशीच प्रकरणे बरेच त्याच्यावर इथं असल्याचे आम्ही कोर्टाने निदर्शनास दिले. त्यामुळे विद्यमान कोर्टाने आम्हाला न्याय देत आमच्या पक्षाला 10 लाख रुपये व 6% व्याजासह 2 महिन्याच्या परत देण्याचे असा तसे न केल्यास 2 महिने आणखी कारावास शिक्षा आरोपीला ठोठावण्यात आली आहे.